बातमी आहे नवी मुंबई मधून बेलापूर विधानसभेतून भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक वेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे। संदीप नाईक तुतारी हाती घेत बेलापूर मधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मात्र वडील गणेश नाईक भाजपमध्येच राहून निवडणूक लढवणार आहेत। गणेश नाईक यांनी देखील तुतारी मध्ये यावं यासाठी मनधरणी सुरू आहे आणि भाजपमध्ये गेल्यानंतर एकही वचन भाजपने पूर्ण केलं नाही, म्हणून जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपला सोड चिठ्ठी देणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। संदीप नाईक तुतारी हाती घेणार असल्याचं कळतंय आणि ते लवकरच भाजपला सोड चिठ्ठी देऊ शकतात। या संदर्भात अधिक बोलूया आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक हिच्या सोबत। स्वाती, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या की गणेश नाईक स्वतः तुतारी हाती घेणार आहेत, मात्र गणेश नाईकांनी आपली भूमिका सांगितलेली आहे, मात्र संदीप नाईक हे तुतारी हाती घेणार असल्याचं कळतंय। हा पक्षप्रवेश कधी होऊ शकतो? संदीप नाईक 2019 संदीप नाईक गणेश नाईक हे सर्वच जण भाजपमध्ये गेले होते, तेव्हा त्यांना अनेक वचनं दिली होती, अनेक प्रॉमिसेस केले होते, पण त्यातलं कुठलंच प्रॉमिस त्यांचं कम्प्लीट झालेलं नाहीये असं संदीप नाईकांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे ते स्वतः अपक्ष लढवण्याच्या तयारीत आहेत, पण अनेक हालचालींना आता सुरू आहेत, अनेक बैठका सुरू आहेत, त्यामुळे ते तुतारी हातात घेण्याचे चिन्ह दिसत आहेत तशा प्रकारच्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे। यामुळे त्यांच्या अजूनही बैठका सुरू होऊन लवकरच उद्या किंवा परवा त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो किंवा अपक्ष घडू शकतो हे 2 दिवसात कळेल। परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की वडील जे आहेत भाजप आमदार गणेश नाईक हे मात्र भाजपमध्येच राहतील आणि मी मात्र आता बाहेर पडत आहे। कारण मला स्वाती, तर गणेश नाईक हे भाजपमध्येच राहणार आहेत, मात्र संदीप नाईक यांनी तुतारी हाती घेण्याचं ठरवलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।